मित्रांनो नमस्कार. आज आपण एका ज्वलंत अशा विषयावर बोलणार आहोत. या विषयासंदर्भामध्ये नेमकं वास्तव काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मोठं बसून ते मराठी शाळांची दयनीय अवस्था आणि त्यामुळे शाळा मालामाल महाराष्ट्रामध्ये हे आज घडीला चित्रविचित्र असं संकट मराठी भाषेवर आलेलं आहे. ती इथल्याच लोकांनी ओढून घेतलेला आहे. महाराष्ट्रात आजही बहुतांश शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही. तथाकथित म्हणाल्या गेलेल्या कॉर्पोरेट शाळा मंडळाचा अभ्यासक्रम न राबवता स्वतंत्र पुस्तके छापून त्या आधारे परीक्षा घेतात. भरमसाठ फी वसूल करून पालकांची आर्थिक पिळवणूक तर विद्यार्थ्यांची मानसिक खेळवणूक या शाळा करतात. या शाळांवर कोणाचेही नियंत्रण नाही, दबाव नाही. बेजबाबदारपणे या शाळांचे वर्तन समाजात व विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण करण्यात कारणीभूत ठरत आहे. गणवेश पुस्तके वयावर शैक्षणिक साहित्य आमच्याकडून घेतले पाहिजे अशी सक्ती करून आमा पैसा जमावा करण्याचे महापाप या शाळा करतात. हे सर्व प्रशासकीय यंत्रणेला माहीत असूनही त्यावर कारवाई केली जात नाही, कारण या यंत्रणा त्यांनाही पैसे लाटण्यासाठी पुरत ठरतात. जाहिरातीच्या माध्यमातून पालकांची, विद्यार्थ्यांची व समाजाची दिशाभूल करण्यात या शाळा तरबेज झाल्या आहेत. नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि घसरण करण्यात या शाळांनी मोठा हातभार लावला आहे. जी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतो तो संस्कृत आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेणारा गावंढळ मागास असा अप्रत्यक्षरित्या अपप्रचार या शाळांनी केला आहे. पराकोटीचे नैराश्य दरी या शाळांनी निर्माण केले आहे. इंग्रजी शाळांचे पेव महाराष्ट्रात फुटले आणि विविध परिणाम दिसून येऊ लागले. या देशात राहून देशभक्ती देशनिष्ठा या मूल्यांना तिलांजली न देण्याचे काम या शाळा करतात. आजही बहुतांश शाळांत वंदे मातरम व राष्ट्रगीत गायले जात नाही. काही शाळेत देशातील नेत्यांचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिमा लावल्या जात नाही. नियम मंडळाचे महाराष्ट्र शासनाचे शाळा याच भूमीत चालतात. अनुदान इथले, वेतन महाराष्ट्र सरकार देते पण शिक्षण मात्र वेगळ्या धाटणीचे स्वतंत्र अशी शोकांतिका महाराष्ट्रात सुरू आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळा धडाक्याने बंद होत आहेत. मराठी शाळांची संख्या रोडावली आहे. आता शाळात गरीब, दयनीय, अनाथ असणारी मुले शिल्लक आहेत. ही मुले नियमित शाळेत येत नाही, परिणामी अशा शाळा बंद केल्या जातात. सन 2018-19 साली मुंबई महापालिकेने 42 तर नागपूर महापालिकेने 35 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी ही संख्या 50 जाण्याची भीती वर्तविली जात आहे. 20 कमी पटसंख्या असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 388 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेने 83 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 1350 शाळा बंद करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सन 2019-20 सालात हा आकडा 5000 वर जाण्याची भीती आहे. डिजिटल शाळांची स्थिती ही दयनीय आहे. शिक्षण डिजिटल झाले की भिंती आणि वर्गखोल्या डिजिटल झाल्या हे तपासणार असून आज शिक्षणाची स्थिती म्हणजे कुंपण शेत खात आहे अशी झाली आहे. ही शिक्षणातली दरी जर वाढत गेली तर जे उच्चभ्रू आहेत, ज्यांना चांगले शिक्षण मिळाले आहे, ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, अशांना जे नैराश्याच्या खाईत लोटले गेले, त्यांना शिक्षण उत्कृष्ट मिळाले नाही, जे दारिद्र्यात आहेत ते त्यांना जगू देणार नाहीत, हे वास्तव स्वीकारून येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी मानवाला ठेवावी लागेल. म्हणून भाषेबद्दलचं प्रेम वृद्धिंगत करणं आणि त्याच्यासाठी लढे उभारणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. मित्रांनो, या विषयाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. हा व्हिडिओ जर आवडला, ही चर्चा जर आवडली तर सबस्क्राईब करा.